महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा घेऊन MIMचे इम्तियाज जलील यांचा भव्य मोर्चा औरंगाबाद इथून मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून मुंबईत गेल्यानंतर ते एक मोठी सभा घेणार असल्याचं कळत आहे। मात्र सभेला होणारी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली असून मुंबईच्या सीमारेषेवरही नाकाबंदी करण्यात आली आहे। औरंगाबाद इथून मुंबईसाठी रवाना झालेल्या MIMच्या रॅलीने मराठा आंदोलनात पहिले बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले व ही रॅली पुढे निघाली। परंतु पोलीस प्रशासनाने काही काळ या रॅलीला अडवले होते, मात्र काही वेळात रॅलीला पुढे जाण्यास संमती देण्यात आली। काय आहे की आम्ही जे रात्रभर हे जे सगळं सुरू होतं कोणाचा प्रेशर खाली हे पोलीस करत होते मलाही माहित आहे की आज आम्ही मुंबईमध्ये जाऊन त्यांनाही प्रश्न विचारणार आहे की बाबा मुस्लिम समाजाच्या रिझर्वेशनच्या बाबतीत काय झालेलं आहे, तुम्ही काय करणार आहे, आणि जे 93,000 एकर वक्फी जमीन आहे ते कोणी लाटले, कोणी लुटून खाल्ले, आणि तुम्ही त्याच्या बाबतीत काय केलेलं आहे हे प्रश्न आम्ही विचारू नये म्हणून हे सगळं प्रकरण चाललेलं आहे। आम्हाला आता तुम्ही निघाला आहात पण तिथे मुंबईत तुम्हाला रॅली काढण्यास किंवा सभा घेण्यास परवानगी नाही, जमावबंदी आदेश सुद्धा लागू केलेला आहे। आम्ही स्पष्टपणे सांगतो की तसं काही केलं तर आम्ही हे समजू की आम्ही चूक केली एक मोठी, की त्यांच्याकडून आम्ही परमिशन मागितली, त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला। सभा होणार मुंबई महाराष्ट्र माझी आहे ना, माझा आहे ना, पुन्हा जाऊ। सभा होणार, गाड्या जातील, किती गाड्या जातील, सभा होणार का? बघा ना, 100% सभा होणार, आणि जितके गाड्या आम्ही डिसाईड केलं होतं तितके गाड्या मुंबईला पोहोचणार। निवडणूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर, भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करमणुकीचा कार्यक्रम शहरी जलसात घेण्यात आला। MIDC रोडवर पडघा फाटा इथे एका पांढऱ्या रंगाच्या TUV कारला अचानक स्पार्किंग होऊन आग लागल्याचं लक्षात येताच वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी कारमध्ये अडकलेल्या इसमास सुखरूप बाहेर काढले व रस्त्याने जाणाऱ्या पाण्याचा टँकर अडवून कारला आग लागलेली विझवली। अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने आज मनसेकडून राज्यातील 39 समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। या संदर्भात अमित ठाकरे यांनी जनतेला आवाहन करून मोहिमेत सहभागी होण्याची देखील विनंती केली होती, ज्याचा प्रतिसाद मुंबईमध्ये पण खूप चांगला मिळाला। 40 समुद्र किनारे आहेत आणि महाराष्ट्राची बऱ्यापैकी किनारपट्टी आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करतोय। प्रत्येक किनारपट्टीवरती आमची टीम आहे आणि मला असं वाटतं की आपल्या बाजूचा गोवा टुरिझमवरती इतकं पैसे कमवतं, तर आपण महाराष्ट्राची त्याच्यापेक्षा सुंदर किनारपट्टी तिचं आपण स्वच्छ ठेवली तर टुरिझम प्लस इकडे राहणाऱ्या लोकांना पण त्याचा उपयोग होईल। प्लास्टिक 100% प्लास्टिकचा कचरा आहे आणि हा आमचा जय आहे जो गेली 4.5 वर्ष शनिवार रविवार दर किनारपट्टी साफ ठेवायचा प्रयत्न करतोय। तर सर्व लोकांना पण मी अपील करीन की त्यांनी पण समुद्रावरती येऊन कचरा टाकणं बंद केलं ना तर आम्हाला अजून मदत होईल। अपघातात हातपाय गमावलेल्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असलेल्या व्यक्तींना पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी कल्याण येथील बाईक पोर्ट ग्रुपने कल्याण ते गोवा सायकल प्रवासाला आजपासून सुरुवात केली। या प्रवासादरम्यान हा ग्रुप दिव्यांगाबद्दल जनजागृती करून निधी गोळा करणार आहे। आपल्या या राईडची थीम आहे पेडल फॉर दोज हू कांट पेडल, म्हणजे जी लोक चालू शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही सायकल चालवत आहोत। या राईडचा उद्देश असा आहे की रोटरी क्लब दिव्यांग सेंटर यांच्या वतीने जे अपंगतना पाय कृत्रिम पाय व कृत्रिम हात दिले जातात त्यासाठी फंड रेज करणे व जनजागृती करणे, तसेच बाईकपोर्ट ग्रुप हा जो आमचा कल्याणचा ग्रुप आहे त्या ग्रुपची ही ॲन्युअल राईड आहे तिसरी। यापूर्वी देखील आम्ही कल्याण टू गोवा, कल्याण टू हैदराबाद, तसेच आता कल्याण टू गोवा जात आहोत। सदरचा पूर्ण रूट हा सागरी किनाऱ्याने आहे। सदर किनारा रूटवरून आम्ही 3 हॉल्ट घेऊन गोव्याला जाणार आहोत। या गोव्याच्या सागरी किनाऱ्यावरनं जात असताना आमचा मुख्य उद्देश आहे की आता बाईकपोर्ट ग्रुप मित्रपरिवार तसेच नातेवाईक यांच्याकडून जो फंड रेज करण्यात आलेला आहे साधारण तो 5 लाखापेक्षा जास्त फंड रेज झालेला आहे, त्या फंडमधून मिळणारे जे पाय आहेत किंवा हात आहेत ते गरजू लोकांना मिळावेत आणि त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आम्ही ही राईड करीत आहोत। सदरची राईड ही आम्ही पूर्णपणे
सर्व जे अपंग आहेत त्यांना डेडिकेट करीत आहोत. आमचे बाईकपोर्टचे ओनर साहिर शेख तसेच डॉक्टर रेणुमा हे आमचे को ओनर आहेत. तसेच आम्ही एकूण 14 रायडर्स ही राईड करीत आहोत. सपोर्टसाठी 2 ते 3 गाड्या आहेत, मेडिकल स्टाफ आहे. पूर्ण खबरदारी घेऊन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून आम्ही सदरची राईड करीत आहोत. धन्यवाद. सोयगाव येथे बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या एका मनोरुग्णास सोयगाव पोलीस व माणुसकी समूहाच्या टीमने मनोरुग्णाची दाढी कटिंग करून त्याला स्वच्छ आंघोळ घातली व नवे कपडे प्रदान केले. तसेच या मनोरुग्णाच्या अन्न वस्त्र निवाराच्या व्यवस्थेसाठी हा समूह प्रयत्नात आहे. सोयगाव येथे सदरील व्यक्ती एक बेवारस अवस्थेत फिरत असताना आम्हाला इथे वकील साहेब महाजन साहेब त्यांनी माहिती दिली आणि ह्या रुग्णाची आम्ही सदरील पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदामजी शिरसाट साहेब आणि पोलीस उपपोलीस निरीक्षक पंडित साहेब यांच्या मदतीने आणि येथील नाभिक समाजबांधव आमचे यांच्या सहकार्याने आज याची दाढी कटिंग स्वच्छ आंघोळ करून याला माणूस बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्ही त्याला विचारलं तो 2.5 ते 3 वर्षापासून सोयगावमध्ये फिरतो आहे असं येथील स्थानिक नागरिकांनी सांगितलं. त्याची जेव्हा मी चौकशी केली तर तो जवळपास MP किंवा UPचा असावा असं निदर्शनास येत आहे त्याच्या भाषेवरनं. तरी त्याला घरी जाण्याची इच्छा आहे. तो म्हणतो आहे मला घरी जायचं. आपण त्याच्याशी थेट संवाद साधू. का तू कितने दिन से इधर था भाई? बचपन से साल हो गए. बहुत साल हो गए. तू कितने दिन से नाया नहीं था? 15-20-25 साल से नाया नहीं था. आज तूने दाढ़ी कटिंग किया, नीला धुलाया, कैसा लग रहा है तुझे आज? कैसा लग रहा है? हंस एक बार. अच्छा लग रहा है. गांव जाना है तुझे? तेरे कौन सा गांव है तेरा? हाँ कौन सा गांव? MP में आता है कि UP में आता है? MP में समझ लो. तो घर पे कौन कौन है तेरे? घर पे तो सभी रहते हैं. सभी रहते हैं. उनकी याद नहीं आती क्या तुझे? तू अकेला इधर घूमता रहता. क्या हो गया तेरे दिमाग में? कुछ प्रॉब्लम हो गया क्या? दिमाग बढ़ा लिए. दिमाग पागल हो गया और क्या. तो हसतो पण आहे आणि त्याचे मेंटॅलिटी दिमाग म्हणजे तो म्हणतोय माझा दिमाग पागल झाला आहे. तर या व्यक्तीला घरी पोहोचवण्यासाठी संपूर्ण माणुसकी टीम प्रयत्नशील आहे. आज सोयगावमध्ये एक माणूस बनवण्याचं काम या माणुसकी समूहाच्या टीमने सतत करत असते. आपणासही कुठे मनोरुग्ण सापडल्यास आमच्याशी संपर्क साधा. माझा व्हॉट्सअप क्रमांक देतो 75-88-92-88-22 हा याचं नाव आणि गाव आपल्याला निश्चित अजून कळू शकलं नाही. मी सदरील याला कुठेतरी जे मनोरुग्ण सेंटर आहे तिथे अन्न वस्त्र निवारा यासाठी तात्पुरतं तिथे दाखल करू आणि त्याचं घर शोधण्याचा पूर्ण टीम प्रयत्न करते. आज सोयगावमध्ये एका माणसाला जो की मनोरुग्ण अवस्थेत फिरत होता त्याला कुठेतरी आज माणूस बनून त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आणि जे समाधान आहे बघा तो हसतोय. तो रुग्ण मला गेल्या 1-2 वर्षापासून दिसत होता. बस स्टँडवर फिरत होता. रात्र बेरात्र पाऊस उन्हाळा हिवाळा पावसाळा सहन करत होता. कारण तो मनोरुग्ण होता. मी गेल्या 2 वर्षापूर्वीच त्याला ओळखलं होतं की तो मनोरुग्ण आहे म्हणून. मी त्याला खूप सुधारण्याचा प्रयत्न केला, सहकार्य केलं. परंतु मनोरुग्ण असल्यामुळे त्याला काही त्याचा इफेक्ट होत नव्हता. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बाबा हा एक मनोरुग्ण आहे, आपल्यामार्फत यांना काही करता येईल का, माणूस बनवता येईल का, समाजात त्याची आपल्याला मदत घेता येईल का, या दृष्टीने त्याच्या उपचार करा की ज्याच्यामुळे तो समाजासाठी काही करू शकेल, खारीचा वाटा उचलेल समाज सुधारण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि त्याप्रमाणे तुम्ही ते सहकार्य करताय त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. धन्यवाद पंडित सर, तुमचं मी आभारी आहे त्याबद्दल तुमचा. तो खरंच त्याला मला तरी वाटतं की त्याला जर आपल्यासारख्याची माणुसकीची ही मिळाली, साथ मिळाली, निश्चितच तो लवकर बरा होईल. तो म्हणजे काय समाजाने त्याला मनोरुग्ण केलेलं आहे असं मला म्हणायचं आहे. परिवहन मंत्री अनिल परवांनी आपले अपयश झाकण्याकरिता आमच्यावर ST कर्मचाऱ्यांना भडकवण्याचा आरोप केला होता असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले. परिवहन मंत्री अनिल परवांनी आपले अपयश झाकण्यासाठी मी आणि माननीय सदाभाऊ खोत ST कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहेत असा वारंवार आरोप केला. पण 3 आठवड्याचा कालावधी गेल्यानंतर सुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत.
आणि आता ते मुघलशाही पद्धतीनं मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत। त्यांच्या या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो, मी त्यांना विरोध करतो। सांगलीत भुयारी गटार योजनेशी संबंधित शहरातील रस्त्यांची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत। सुमारे 6,56,00,000 रुपयांची कामे यातून होणार असून अन्य योजनांमधून आलेल्या 5 कोटी रुपयांमध्ये ही रस्त्याची कामे हाती घेतली जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत नगर अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिली। पूर्ण इस्लामपूर शहरातील भुयारी गटारच्या कामासाठी प्रलंबित असलेल्या 11 कोटीच्या रस्त्याला खास बाब म्हणून वन्यजीव सेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या प्रयत्नातून राज्याचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी परवानगी दिल्याने सोमवारपासून इस्लामपूर शहरातील सर्व रस्त्याची कामं सुरू होणार आहेत। जवळपास या शहरातील 31 डिसेंबरपर्यंत 90% कामं पूर्ण झाल्याने शहरातील नागरिकांना निश्चित दिलासा मिळेल। कल्याण येथे घरे रजिस्ट्रेशन करण्याच्या नावाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने माजी नगरसेवकाने पैसे उकळल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली। मात्र या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। याबाबत पोलिसांनी लवकरात लवकर ठोस कारवाई करावी, अन्यथा पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला। आजच्या खऱ्या अर्थाने जो काही मेसेज व्हॉट्सअपच्या माध्यमातून टोकन माफियांनी फिरवलेला आहे, त्या टोकन माफियांसाठी ही काही पत्रकार परिषद आज घेण्यात आली होती। त्यांनी असा आरोप केला होता माझ्यावर आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे साहेब यांच्यावर देखील आरोप केला होता की नाना पटोळे साहेबांना कुणाल पाटील यांनी 27 गावातील बिल्डर त्यांच्या माध्यमातून पैशाची काही मागणी केली म्हणून रजिस्ट्रेशन करण्याकरिता। तर माझी अशी पोलिसांना विनंती केलेली आहे पत्राद्वारे की जो कोणी माफिया आहे टोकन माफिया ते या 27 गावातील बिल्डर असोसिएशनला ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना सर्वांना माहिती आहे। माझी बदनामी करण्याकरिता नेहमीप्रमाणे हे लोक सक्रिय असतात। गेल्या 8 महिन्यापूर्वी पण आपण पाहिलं असेल, आता देखील त्याचप्रमाणे व्हॉट्सअपला या लोकांनी कालपासून मेसेजच्या द्वारे काही रेकॉर्डिंग्स देखील माझ्या हितचिंतकांनी मला पाठवलेले आहेत। ते ऐकल्यानंतर मला तर एकदम शॉक बसला। खऱ्या अर्थाने आज कुठेतरी समाजामध्ये आम्ही चांगलं काम करत असताना हे बघत नसावं यांना असं वाटतंय। मला एकच माझी मागणी आहे पोलिसांच्या माध्यमातून, पोलिसांना नेहमीप्रमाणे मी मागणी करत असतो की हे कुठेतरी थांबलं पाहिजे। या माध्यमातून मी एक अर्ज देखील केलेला आहे, माझी मागणी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई। जो कोणी मेसेज व्हायरल केलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे, अशी माझी आणि माझ्या कुटुंबाची मागणी आहे। आणि माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांना माझी विनंती असेल की आपण सध्या तरी शांतता राहून कोणताही निर्णय आपण स्वतः घेऊ नये। जर कोणी काही वाईट मेसेज फिरवण्याचा प्रयत्न केला त्याला ते त्यांचं जबाबदार असतील। कारवाई जर झाली नाही तर पोलीस स्टेशनसमोर किंवा ठाणे आयुक्त कार्यालयासमोर जाऊन मी आमरण उपोषण करणार। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। रत्नागिरी मनसेच्या वतीने रत्नागिरी मांडवी समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला। यावेळी रत्नागिरीतील मनसेचे पदाधिकारी तसेच खेडचे नगराध्यक्ष आणि मनसेचे सरचिटणीस वैभव खेंडेकर उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, त्यांचे सुपुत्र अमितजी ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। कोकणाला लाभलेल्या 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावरती आज 40 ठिकाणी आपल्याला स्वच्छता मोहीम एकाच ठिकाणी होते। मला वाटतं राजकारणातला हा रेकॉर्ड आहे। आज आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच कार्यकर्ते विविध ठिकाणी, इथे असेल, गणपतीपुळे आहे, मांडवी आहे, अंजारला आहे, गुहागर आहे, मुरुड आहे, हरणे आहे, देवबाग, या सगळ्याच किनारपट्टीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध कार्यकारी संस्था, त्यानंतर कंपन्यांचे काही प्रतिनिधी, शाळेतले विद्यार्थी आणि जे काही उत्स्फूर्त सहभागी झाले नागरिक, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे समुद्र किनारे साफ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे आरक्षण पूर्णतः रद्द केल्यामुळे जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत ओबीसी समाज निवडणुकांमध्ये मतदान करणार नाही, असा निर्णय भंडारा येथील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका, निवडणुकीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने जे जिल्हा परिषदेमधील ओबीसी समाजाचं जे आरक्षण होतं त्याच्यावर जी स्थगिती आणलेली आहे, तर माननीय सुप्रीम कोर्टाचं आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो। ओबीसी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, परंतु त्या अनुषंगाने पूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे। कारण काही ठिकाणी निवडणुका होत आहेत, काही मतदारसंघात निवडणुका होतात, काही मतदारसंघामध्ये कॅन्सल झालेले आहेत। अशा प्रसंगामध्ये जर उद्या निवडणुका झाल्याच्या नंतर त्याचे सभापती कसे बनवायचे, ओबीसी आरक्षणच नाही तर सभापतीची निवड कशी होणार, तर त्यामुळे सरकारने, महाराष्ट्र शासनाने आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय लवकरात लवकर घेऊन हे संभ्रमाचं वातावरण दूर करायला पाहिजे होतं। नेमकं नुकत्याच निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत, त्यामध्ये आम्ही ओबीसीच्या जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत आहोत की ओबीसीच्या जनगणने अभावी ह्या निवडणुका थांबलेल्या आहेत, की त्यांना मिळणारा राजकीय आरक्षण हा 27% जास्त नसावा किंवा 27% आरक्षण नसावा या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन स्थगिती दिली आहे की त्यांची संख्या कशाच्या आधारावर आपण त्यांना आरक्षण देऊ शकतो। आणि आमच्या पक्षाच्या वतीने असे मत ठरवण्यात आलं आहे की जेव्हापर्यंत ओबीसींच्या मुख्य जागा किती द्यायच्या हा मुद्दा समोर येत नाही तेव्हापर्यंत संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्यात। मित्रांनो, 6 डिसेंबर 2021 रोजी ओबीसीच्या आरक्षणावर आणखी घाला घालण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टात काही आमच्याच जिल्ह्यातील रमेश डोंगरे, माजी जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष व भावना गवळी हे काही दिवसाआधी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते की 27% वर आरक्षण ओबीसींना देण्यात येऊ नये। तसेही 27% वर आरक्षण ओबीसींना देण्यात आलेलं नाही। काही दिवसाआधी केंद्र सरकारने आदेश दिला की राज्य सरकारने इम्पिरियल डाटा गोळा करून ओबीसीचं आरक्षण वाचवावं, पण जवळपास 6 महिने लोटूनसुद्धा राज्य सरकारने ओबीसीचा डेटा गोळा करण्याकरता 564 कोटी ही निधी घोषित केली होती, त्यानंतर घोषित तर केली पण 1 कोटीसुद्धा आतापर्यंत ओबीसी डेटा गोळा कलेक्ट करणाऱ्या समितीला दिलेला नाही। 5 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये हा आरक्षण ओबीसींचा टिकून होता, आता जवळपास स्थानिक स्वराज्य संस्था भंडारा गोंदिया व यादी नागपूर व इतर ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका झाल्या त्या ठिकाणीसुद्धा ओबीसीच्या आरक्षणावर
बीड आगारात मागील 38 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारपासून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले, मात्र तरी देखील एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आम्हाला सोमवारपर्यंत काय किती तारखेपर्यंत यांनी आदेश दिले, किती वेळ आदेश यांनी काढले आम्हाला तुम्ही रुजू व्हा म्हणून? आम्ही रुजू होणार नाही, कारण मी तुम्हाला सांगतो की आमचे 50 भाऊ महाराष्ट्रामध्ये कशामुळं आत्महत्या केलेली याचा पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारताला जाणीव आहे की आमचे पगार तुटपुंड असल्यामुळं आम्ही आमच्या बांधवांनी आत्महत्या केलेली आहे. त्यामुळं मी सुद्धा वाहतूक नियंत्रक शेख जहीर इथं आज निलंबनाची ऑर्डर घेतो, परंतु मी रुजू झालो नाही ड्युटीला, कारण जवळ आमचे सगळे कर्मचारी माझे बांधू यांना न्याय भेटत नाही, त्यापर्यंत मी कामावर रुजू होणार नाही याची सरकारनेही नोंद घ्यावी आणि आमचे जे कर्मचारी मेलेले आहे यांना न्याय भेटत नाही आणि विलीनीकरण होत नाही त्यापर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि हे आमची ठाम भूमिका आहे. आम्ही या दुखोट्यामध्ये सामील राहणार आणि शेवटपर्यंत सामील राहणार. पोलिसांच्या कारवाईची भीती भल्या भल्यांना खरं बोलायला भाग पाडते. असाच प्रकार इमामवाडा पोलिसांसमोर आला. एका तरुणाने पेट्रोल पंपावरील रोकड चोरी करून जबलपूरला पळ काढला. पोलिसांना त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर मिळाला. त्याला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडही मदत करत होती आणि याचाच फायदा घेत पोलिसांनी प्रेयसीच्या मदतीने त्याला जबलपूर येथून पकडले. महिला कमांडोने आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. 9 डिसेंबरला सालेकसा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याने घरातच फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. पतंग पकडण्यासाठी छतावर चढलेल्या तरुणाचा तोल जाऊन पडल्याने करुण अंत झाला. कोंढाळी काटोल मार्गावर काटोलवरून कोंढाळीकडे येणाऱ्या कारने अचानक समोर आलेल्या नीलगायला धडक दिली. या धडकेत नीलगायचा जागीच मृत्यू झाला तर कार अनियंत्रित होऊन रस्त्यावरून 100 फूट खाली कोसळली. या अपघातात कार चालक जखमी झाले. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणावर होत आहे. महाराष्ट्रातील विदर्भात एका व्यक्तीने एक असे संग्रहालय उभारले आहे ज्याद्वारे 50,000 नामांकित लोकांचे आवाज 18,000 कॅसेट मध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहेत. गेल्या 30 वर्षांपासून असलम खान नावाची व्यक्ती कॅसेट मध्ये आवाज रेकॉर्ड करत आहे. पाचशिवणी तहसीलच्या सिंगोरी कोळसा खाणीतील डम्पिंग यार्ड परिसरात अवैधरित्या कोळसा घेऊन जात असताना पाचशिवणी पोलिसांनी बोलेरो गाडी पकडून आरोपी चालकास अटक करून 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.